आता एक पाहूयात महत्त्वाची पुढची बातमी. डिसले गुरुजींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. डिसले गुरुजींवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित आहे. शिक्षणाधिकारी कारवाईच्या तयारीत आहेत. ग्लोबल पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले यांची अडचण वाढली आहे. अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे रजा मागणाऱ्या डिसले गुरुजींच्या विरोधात आता जिल्हा परिषद कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिली. गुरुवारी जिल्हा परिषदेत ग्लोबल पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले मुख्याधिकाऱ्यांकडे अमेरिकेमध्ये पीएचडी करण्यासाठी रजा मागण्यासाठी गेले होते. मात्र या पीएचडी मधून शाळेला तसेच शिक्षण विभागाला काय फायदा होणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. शिवाय मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत अर्ज करण्याऐवजी ते स्वतः गेले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता रणजित सिंह डिसले यांनी शाळेवर न जाता 3 वर्ष पगार उचलल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून रणजित सिंह डिसले यांच्याकडून 3 वर्षांचा पगार वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलाय. जे स्टेटमेंट केलेलं आहे की ते 2 वर्ष जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर येथे प्रतिनियुक्तीवर होते. विज्ञान आयटी विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची नियुक्तीचे आदेश होते, पण ते 3 वर्ष त्या संस्थेमध्ये गैरहजर आहेत आणि गैरहजर असताना देखील त्यांनी तो पगार काढलेला आहे, पगार उचललेला आहे.